नमस्कार। मातृपितृ देव भव या मालिकेतील असा 11वा भाग। अनेकांनी मला विचारलं की आणखीन किती भाग होतील, तर मलाही सांगता येत नाही आहे। एक एक आठवतील तसा मी आठवणी आपल्याबरोबर शेअर करतो आहे। आणि काही सिनियर मंडळींना मागचे भाग पाहायचे आहेत तर यूट्यूबवरती त्यांना काय कसं बघावं हे कळत नाही आहे। तर यूट्यूबला अरुण गोडबोले म्हणून माझा चॅनेल आहे, आणि त्या प्लेलिस्टला तुम्ही गेलात, त्यात प्लेलिस्ट म्हणून काय काय त्या क्लिक केलं की त्यात मातृपितृदेव हे दिसतं, आणि तिथे ओळीने सगळे भाग तुम्हाला दिसतील। याच्या आधीचे जे भाग आहेत त्याचेही प्लेलिस्ट मी करतो एक दोन तीन दिवसामध्ये। मी त्या संबंध चॅनेल हुडकायला लागणार नाही, कारण वेगवेगळ्या विषयावरती आत्तापर्यंत मी बोललो आहे। मृत्यूपत्रावर बोललो आहे, समर्थ सूत्रांच्यावरती बोललो आहे, त्याचबरोबर इन्कम टॅक्स नवल नगरीतलं काही वाचन केलं आहे, अष्टावक्र गीतेवर बोललो आहे, आणि ऋणानुबंधी म्हणून अनेक दिग्गजांच्या आठवणी शेअर केल्या। त्या वेगळ्या प्लेलिस्ट करायचं काम माझं चालू आहे, ते लवकरच होईल। पण यूट्यूब आपल्याकडं फुकट मिळतं कुणाच्याही मोबाईलवरती ते आपले ॲप, आणि त्यात हे मागचं सगळं बघता येतं। आणखीन एक मला विनंती करायची आहे की आपल्यापैकी अनेक जण लाईक करतात, मला व्ह्यूजचा संख्या दिसते, पण आपल्याला त्यातलं काय आवडलं नाही, काय सुधारणा वाटते आहे, आवश्यक वाटते आहे, हे आपण अभिप्राय कॉमेंटनी कळवावं तर जास्त बरं होईल असं मला वाटतं आहे। कारण हे व्ह्यूज अनेकदा फसवे असतात, एक मिनिट बघून पुढे गेला माणूस तरी इथं कळत नाही, अर्थात असं होत नसेल अशी मला आशा आहे। तर ह्या 11व्या भागाच्या सुरुवातीला मला असं वाटते, कॉलेजमधल्या दिवसामध्ये मी सांगत होतो की पुण्यातलं वातावरण तर संस्कृती खरोखरीच अप्रतिम होतं। म्हणजे त्याच काळात मला शास्त्रीय संगीत ऐकायची गोडी लागली। भीमसेन जोशींच्या अनेक मैफली मी जाऊन ऐकल्या, त्यातनं त्यांची माझी मैत्री झाली। अनेक दिग्गज व्याख्यात्यांची, राजकीय नेत्यांची, लेखकांची व्याख्यानं वेगवेगळ्या ठिकाणी होत असत, आणि त्या प्रत्येक ठिकाणी जायचं आणि ते ऐकायचं, कारण कॉमर्सला तसं संध्याकाळ रिकामी असायची, त्यामुळे शनिवारवाड्यावरती ह्या राजकीय नेत्यांची भाषणं, आणखीन कधी साहित्य परिषदेमध्ये कोणाचं व्याख्यान असेल साहित्यिकाचं, आणि त्याचबरोबर वाचनाची गोडी माझी आणखीन डेव्हलप सुरुवातीपासून होती। म्हणजे SSC होईपर्यंत माझे बाबूराव अनळकर वगैरे सगळे वाचून झाले ते पूर्णपणे, पुलंची पुस्तकं वाचून झाली ती, आणि पुण्यात आमच्या घरासमोरच ज्ञान विज्ञान वाचनालय होतं, कान्हेरे म्हणून ग्रस्त चालवायचे, आणि ते तिथं मी ती लायब्ररी जॉईन केली। माफक दर होता, पण नवीन पुस्तक आलं की त्याला वेगळा चार्ज असायचा, आणि मग आमच्या त्या 80 रुपयाच्या बजेटमध्ये ते बसायचं नाही, डिपॉझिट देऊन तर जास्त चार्ज भरायचं। पण तेही म्हणजे काय म्हणून त्याला जाणकार होते, त्यांनी सगळी माझी उत्साह बघितला आणि मला सांगितलं की काय हरकत नाही, सोमवारी आमची लायब्ररी बंद असते तर रविवारी संध्याकाळी तू पुस्तक घे, तुला वेगळा मी चार्ज लावणार नाही, मात्र मंगळवारी सकाळी परत आणून दिलं पाहिजे। त्यामुळे सगळी बहुतेक महत्त्वाची सगळी पुस्तकं मी वाचली, अभ्यास करत करत वाचले, अभ्यास थोडा पुरायचा पण त्यामुळं हे सगळं वाचन करता आलं। ज्याला आपण म्हणतो की माणसाची सांस्कृतिक वाढ होणं, हे त्या काळात घडलं असं मला वाटतं माझ्यामध्ये। चांगलं वाचन काय, कशा काय चांगलं वाचन असतं, लेखन चांगलं कसं असतं, शास्त्रीय संगीताचा रस कसा घ्यावा, सिनेमा कसे पाहावेत हेही कळलं। मी तेव्हा सिनेमे खूप पाहायचो मी, आणि मी माझ्याकडे ते कॉलेजच्या वेळची काही डायरी आहे, त्यातल्या बाकी काही आठवणी लिहिल्या नाही आहेत, पण सिनेमा केव्हा कुठला पाहायला याची नोंद आहे, तर बहुधा आठवड्याला एक किंवा क्वचित दोन, आणि मग पोटाला चिमटा काढायचा, म्हणजे ते बजेट खरं चाललं असायचं ना, मग नातेवाईकांच्या चक्रा वाढायच्या, आणि इकडं आईच्याकडनं खायचा डबा यायचा, त्यामुळं तो आधार असायचा, आणि नातेवाईकांच्याकडनंही सुद्धा खूप प्रेम मिळालं। म्हणजे मला एक आठवते की आमच्या माझ्या चुलत भावाचे मामा, तेही चुलत मामा पेंडसे म्हणूनच भावे स्कूलमध्ये क्लार्क होते, म्हणजे मी जेव्हा SSCला होतो तेव्हा त्यांनी मला तिकडच्या प्रश्नपत्रिका आवर्जून पाठवल्या होत्या। त्या काळात सगळ्या माणसांना आपल्या कुणाला जी काही शक्य आहे ती मदत करायची इच्छा होती, विशेषतः विद्यार्थ्यांना मदत करायला सर्वजण उत्सुक असत। मला फार या गोष्टीत अजूनसुद्धा कौतुक वाटतं आहे। आणि इकडं वडिलांची आमच्या नेहमीप्रमाणे धावपळ सगळी चालूच होती, आणि मग त्यात एक म्हणतो 1961 साली वडिलांनी नवीन ॲम्बॅसेडर घ्यायचं ठरवलं, तेव्हा ते जे विलियम्स कंपनी कॅम्पात आहे त्यांच्याकडे एजन्सी होती, त्यापूर्वी त्यांची वॉक्झॉल गाडी होती, आणि ते पांडवा म्हणून त्यांचे खूप जुने ड्रायव्हर होते, म्हणजे घरच्यासारखेच होते, त्यामुळे ते आले की सर्व्हिसिंगला गाडी बॉम्बेकरला ती वॉक्झॉल द्यायला लागायची,
वडिलाची पत्र लिहून कळवायचे, अमुक वेळा मी गाडी पाठवतो. आणि मग ती एक दिवस गाडी भाऊक आली की गाडी तिकडे जायची. आणि वडील बँकेचं काम असेल, कधी इन्कम टॅक्सचं काम असेल, इतर अनेक संस्थांची ट्रस्टींची कामं, त्यामुळे वडिलांच्या आठवड्यातनं एक तरी सर हे पाहिजे, थोडासा तो आमच्यावरती नैतिक दबाव असायचा. आणि मग खोली आवरून ठेवणं वगैरे सगळं व्हायचं. आणि वडिलांच्या मग कधी कामामध्ये मदत करायची, किंवा एक वडील तेव्हा पुण्यातलेही काही इन्कम टॅक्स केसेस करायचे, अंतर्गत जाऊन प्रकाशनचे होते त्यांची केस त्यांच्याकडे होती, आणखीन एक दोन केसेस होत्या. आणि अगदी सुरुवातीला वेस्ट इंडिया हाऊसमध्ये त्यांनी आपलं जे रश्मी रोडला आहे तिथं आपलं ऑफिसही उघडलं होतं. माझा चुलत भाऊ तेव्हा बी कॉम करत होता तेव्हा तो तिथं बसायचा. पुढं ते आमचंच घर झाल्यानंतर ते बंद केलं आणि घरीच पुढे आल्यानंतर काम करायचे. त्यामुळे कधी कोणातरी वया बघून दे, त्याचं बॅलन्स शीट काढे, पुढेच मला काम वडील सांगायचे. आणि त्यामुळे आपोआप माझी तयारी होत गेली. त्याच वेळेला कॉलेजमध्ये चांगलं चाललं होतं, पुण्यातले खूप मित्र पुण्यातलेही झाले. एक देवांना देणगी दिली असं म्हणतो मी, किंवा नशीब की मैत्री माझी होती चटकन टिकतीसुद्धा. अगदी काल परवा आमच्या बीकॉमच्या वेळेचा एक मित्राचा फोन आला, मी आपटे बोलतो आहे, चटकन नाव सुद्धा आठवलं. तेव्हाची नावंही लक्षात आलं, अलीकडं नावं पटपट विसरायला लागतात. म्हणजे त्या स्टॉकमध्ये असतं ना की लास्ट इन फर्स्ट आउट, तसं अलीकडच्या ओळखीतली नावं विसरतात बाकी लक्षात राहिलं तरी. मी पटकन म्हणाले, आपटे म्हणजे वसंत करतो. हो हो म्हणे, किती खूप आम्ही 40-50 वर्षांत बोलत होतो तरी. आणि त्यामुळं पुण्यातील ग्रुप चांगला जमला, त्यामुळं संध्याकाळी फिरायला जाणं. सातारची दोन मित्र तेव्हाच माझ्याबरोबर कॉलेजला होते, अर्थात ते इंजिनिअरिंगला होते, डिप्लोमाला होते तेव्हा, अशोक देसाई आणि सुभाष आठवले. आणि त्यांचा मित्र असलेला जयंत अभ्यंकर. त्यामुळे आम्ही तिघं चौघजणं खूप वेळा बरोबर संध्याकाळी फिरायला जायचो, चालत जायचं. तेव्हा MES कॉलेज नुकतं होत होतं, तिथपर्यंत जायचं किंवा टिळक रोडला कुठेतरी फिरायचं. बाकी भानगडी फारशा मी काही केल्या नाहीत. तुम्हाला ज्या उत्सुकता असेल त्या त्यात नव्हतो, मी अनभिज्ञच होतो. अनभिज्ञ म्हणण्याचा नाही, आपला हा मार्ग नाही हे पटलेलं होतं. आणि मग असं की खानावळीतसुद्धा तेव्हा दामल्यांशी चांगलं गझट झालेली आहे, त्यामुळं सुखात चाललेलं होतं. आणि कधी कधी सुट्टी लागली, 2-3 दिवस जर वेळेला सुट्टी सलग आली तर सातारला यायचं. मी 3 दिवसाच्या खाड्यात ते एसटीचं भाडं निघायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जेव्हा कॉलेजला गेलो सुरुवातीला तेव्हा 2.70 रुपये सातारा पुणे एसटी तिकीट होतं, पुढे ते 3.30 रुपये झालं. आणि त्यामुळे मग 3-4 दिवस सुट्टी मिळाली, सातारला आलं की तेवढ्या खानावळीचे पैसे वाढ, तेवढ्यात एसटीचं भाडं निघून जायचं जवळजवळ. मला ते फर्स्ट इयर असताना सातारचाच एक सुरेश गणेश भिसे म्हणून माझ्या पुढे 1 वर्ष होता कॉलेजला, तो म्हणला आपण सायकलवरून सातारला जायचं का? आम्ही घरी काहीच कळवलं नाही, म्हणजे जाऊ या चला, तसे काय तब्येत चांगली होती. आणि तो आणि मी सातारहून निघालो, पुण्याहून निघालो. आणि खंडाच्या घाटापर्यंत आमची चांगली दमछाक झाली. खंडाचा घाट संपेपर्यंत मी दमलोच होतो, पण तो आणखीनच दमला. काय करू आता, ट्रकवर टाकून जायचं का वगैरे? नाही नाही म्हणणार असं कसं. मग थांबत थांबत मी सातारपर्यंत आलो. असं 2-3 वेळा सातारला मी सायकलवरून आलो. आणि पुढं सेकंड इयरला 1962 सुमाराला माझा मित्र श्रीराम गोगटे, तोही खूपच घसट आमची झाली होती. पुढं अनेक वर्ष आमची मैत्री टिकली. तो नुकताच गेला 1-2 वर्षापूर्वी. दीनाथ मंगेशकराला हॉस्पिटल जे आहे त्याच्या नावाचं प्रवेशद्वार उभारलं आहे. तो गोगटे तो कर्वे रोडला राहायचा, तेव्हा कर्वे रोड सुनसान होता, चर्चजवळ रात्री जायचं म्हणजे भीती वाटली. तो खोलीवर अभ्यास माझ्या खोलीवरी अभ्यासाला अनेकदा यायचा. तर त्यांनी मी आम्ही हैदराबादला सायकलनं जायचं ठरवलं. आणि वडिलांचं जरा कुरकुर होती, पण आईने सांगितलं जाऊन देत जाते तर जाऊन देत. आणि मग आम्ही 5 दिवसामध्ये आम्ही पुण्याहून पुणं मग इंदापूरला मुक्काम. इंदापूरला आमचा रत्नाकर जावडेकर म्हणून मित्राचं घर होतं, तो नव्हता तिकडे तेव्हा, पण आम्ही त्याच्या घरी थांबलो होतो. जेवायला गेलो, इन्स्पेक्शन मागेवर मुक्काम, त्याच्या काही गमतीशीर आठवणी आहेत. सोलापूरला पेट्रोल पंपावरच मुक्काम केला. पुढं उमरग्याला एका शाळेत उतरलो, जाहिराबादला लॉजमध्ये उतरलो, आणखी 5व्या दिवशी हैदराबादला पोहोचलो. 2-3 दिवस हैदराबादला राहिलो आणि परत आलो सायकलवरनं. म्हणजे 10 दिवस जायला आणि 3 दिवस हैदराबाद अशी ट्रीप झाली. त्यानंतर पुढच्या वर्षी
पण साताऱ्यातले आमचे काही मित्र भास्कर आणि प्रभाकर परांजपे आणि हनुमंत जोशी म्हणून एक अरेंगलर डॉक्टरले होते, असं आम्ही गोव्याला जायचं ठरवलं. तेव्हा गोवा नुकताच स्वतंत्र झाला, 63 साल असेल बहुतेक किंवा 64 असेल, मी बीकॉम किंवा एल एमध्ये कुठेतरी होतो. आणि आम्ही सगळे सायकलवरून गोव्याला जाऊन आलो. जाता जाता गोव्याच्या बॉर्डरवरती आम्हाला अडवलं आणि बाकीचे मित्र गेले. मी म्हटलं तसं काय आपण जाणार नाही चोरून, म्हणजे आम्ही तिथनं परत आलो सावंतवाडी. आणि मग चोरट्या मार्गाने आमचे मित्र गेले, म्हटलं तसं काही जाणार नाही. दुसऱ्या दिवशी मी परत दोडामार्गला सायकलवरनं गेलो आणि रदबदली करून गोव्यात गेलो. ते मित्र एकीकडे, मी एकीकडे, आणि येताना मी एकटाच परत आलो कोल्हापूरपर्यंत. कोल्हापूरला आमचे नातेवाईक जोशी म्हणून, डॉक्टर जोशी म्हणून, आत्ता जे कोल्हापूरला प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत, ते त्यांचे वडील तेव्हा होते आणि आई, ते भाव्यांची माहेरवाशी, त्यांच्याकडे पोचलो तर ते म्हणले की अहो काय तुम्ही तू काय कळलं नाही, गोंधळ करून टाकलायस. कारण तेव्हा काही मोबाईल विबाईल काही नव्हते आणि फोन बिन करायची अक्कल नव्हती, त्यामुळं आम्ही काही घरी फोनही केला नाही. फक्त बाकीच्या मित्रांनी घरी फोन केला की अरुण वेगळा चालला आहे कुठे, आम्ही वेगळे आलो आहे. त्यामुळं घरी हलकल्लोळ माजला होता. तेव्हा मला त्या जोशीने सांगितले ताबडतोब घरी फोन कर, म्हणून शेजारच्या फोनवरनं फोन करायला लावला. वडिलांच्या फार शिव्या खाल्ल्या, पण एकट्यानं आपण हे करू शकतो सायकलवरनं, हे सुद्धा त्यामुळं उमगलं आणि एक वेगळं धैर्य प्राप्त झालं. आईची अर्थात माझ्यावरती पूर्ण विश्वास होता. आईला कधी काळजी वाटायची नाही, किती गेला तरी आपला मुलगा व्यवस्थित बागेला व्यवस्थित परत येईल म्हणून. वडिलांना स्वाभाविकच जगाचा अनुभव जास्त होता, त्यामुळे त्यांना काळजी वाटायची, दाखवायचं नाहीत पण चिडायचे फार. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं प्रवास करताना रा संध्याकाळी दिवे लागण्याच्या आत आपल्या घरात परत आला पाहिजे, किंवा मुक्कामाला जात असाल ते मुक्कामाला पोचलं पाहिजे. दिवे लागल्यानंतर प्रवास करता कामा नये असं त्यांचं गाडीचे असा पाहिजे होतं. मग ते अँबॅसेडर गाडी आल्यानंतर तोपर्यंत मी माझ्या मामाची एक सीझेड मोटरसायकल होती, 18 वर्ष पूर्ण झाल्या त्याचं एक लायसन्स मी परस्पर पुण्यात काढलं. तेव्हा कार्टिओच्या कामही मी करायचो, म्हणजे माझ्या चुलत भावाचे ट्रक होते त्याची परमिट काढ, पासिंग करून घे. आणि सायकलवरनं खूप हेलपाटे मारायला लागायचे, पण मजा यायची, वेगवेगळं ज्ञान व्हायचं, माणसं वेगळ्या वेगळ्या स्वभावाची भेटायची. आणि आर टी ओमध्ये तेव्हा आर डी कुलकर्णी म्हणून सातारचेच एक कॅशियर होते, जबरदस्त मंगश होता एकदम बाबा कुलकर्णी, बोलायला अतिशय फटकळ, शिव्या तोंडामध्ये, एकटा कॅशियरचं सगळं आर टी ओचं काम सांभाळायचं. आणि मग त्याच्यामुळे ओळख झाली माझी, अनेक क्लुप्त्या त्यांनी सांगितल्या. आणि तेव्हा परमिट, टेम्पररी परमिट काढायचं ट्रकचं कर्नाटकात जायचं तर, आणि मधूनही ते मला काम शिकवून सांगून ठेवलं होतं. त्यामुळे सकाळी उठून नाईक म्हणून एक क्लार्क होते, त्यांच्याकडे तो परमिटचा अर्ज भरून द्यायचा आणि ते संध्याकाळी परमिट आणून ठेवायचे. मला अजून पाठ आहे तो रूट, कारण रूट द्यायला लागायचा कुठल्या रूटनी गाडी ट्रक जाणार. त्यामुळं सातारा टू बेंगलोर व्हाया निपाणी बेळगाव, निपाणी संकेश्वर बेळगाव हुबळी धारवाड कयो चितरदुर्ग बेंगलोर टुमकूर बेंगलोर अँड बॅक असं ते लिहायला लागायचं. फार मजा, त्या खूप शिकायला मिळालं. त्यामुळे अर्थात वडिलांना आमचं हे सगळं वडिलांच्या परस्पर चालायचं, त्या पत्ता लागायचा नाही, पण मार्ग बरंच पडत होते, त्यामुळे वडीलही बोलायचं नाही, त्यांच्यापर्यंत हे पोचायचं नाही. आणि मग बी कॉमलाही मी 5 चांगल्या मार्काने झालो. घरी वडले वडिलांनी आनंद वाटला. तेव्हा कॉमर्सची परीक्षेला मार्क फार मिळायचे आहे, कारण डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट असायचे सगळे. आत्तासारखे पोहत्या मार्क नाही, आमच्या वेळेला तर कॉमर्स बी कॉमला पुणे विद्यापीठामध्ये फर्स्ट क्लास पहिला जर आला तर खूप विशेष वाटायचं. आमच्या वेळेला एकही फर्स्ट क्लास नव्हता. युनिव्हर्सिटीत जो पहिला मुलगा आला होता त्याला 59% मार्क होते, मला काहीतरी 55-58% मार्क होते. त्यामुळे फर्स्ट क्लास हा फार दुर्मिळ समजला जायचा, पण माझा पहिल्या 7-8 काहीतरी नंबर असा असं मला वाटतं आहे. तेव्हा काही रँक वगैरे जाहीर झाली नव्हती, पहिला नंबर जाहीर व्हायचा. कारण नंतर तेव्हा मग मला बँक ऑफ इंडियानी पत्र पाठवलं होतं, या बहुतेक का पहिल्या 10 आलेल्या मुलांना पत्र पाठवली होती की प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून आम्ही तुम्हाला घेऊ इच्छितो, तर तुम्ही आमच्याकडे संपर्क साधा. एक पट मनात आलं तर जावं प्रोबेशन ऑफिस, मी तेव्हा पगार वगैरे चांगला होता. आणि पण अर्थात ठरलेला ट्रॅक होता की बी कॉम पूर्ण करायचं, LLB करायचं आणि साताराला प्रॅक्टिसला जायचं, हे ठरलेलं होतं.
त्यावेळी ती ऑफर नाकारली मी, म्हणजे गेलोच नाही काय, पण पत्र माझ्याकडं खूप दिवस जपून ठेवले, अजूनसुद्धा बहुतेक कुठेतरी असेल. वडिलांना सांगाय सांगितलं एकदा असं असं पत्र आलं आहे, नाही म्हणलं आपलं ठरलं आहे ना, त्यात काय प्रश्न नाही, तेव्हा विषय सापडला तिथेच. आणि बी कॉम झाल्यानंतर मग एल एल बीला जायचं ठरलं, पुण्याला आय एल एस लॉ कॉलेजला. आता पुण्यात मी सरावलेला पुणेकरच झालो होतो, त्यामुळं वडिलांना यायचीही गरज पडली नाही, मी जाऊन ॲडमिशन घेतली. आणि लॉ कॉलेजची तेव्हा अतिशय टुमदार इमारत, छान परिसर, आणि लॉ कॉलेजचं माझं वर्ष सुरू झालं. पंडित सर प्राचार्य, आणि त्याही काही आठवणी पुढे मी सांगेन. इकडे घरच्या घरीवरसुद्धा माझी बहिणी तोपर्यंत एस एस सी झाली, ती खूप हुशार, म्हणजे ती लेखनकला जी म्हणतो तिला तेव्हा अवगत होती, मी काही लिहित पाहित नव्हतो काहीच. आणि ती मग तिला पुण्याला एस पी कॉलेजला ॲडमिशन घेतली, आणि ती एस पी कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलला राहायची. त्यामुळे अन्नबंध डब्या आला की तो तिला देणं वगैरे. आणि त्यावेळेला एक सातारकरांचं खास वैशिष्ट्य सांगेन की पुण्यात कुणी असलं की त्याला कामं सांगायचे लोक आमखास, आणि उत्साह व्यवस्थित करण्यासाठी तर जास्त कामं अंगाला लागायची. पण त्याच्यामुळं खूप परिचय झाला. मी माझा प्रसाद भावे म्हणून मित्र सुपारीवाले भावे सुपारीवाले येतो, त्यांनी नुकताच त्याच्या आईने पुढाकार घेऊन भावे सुपारीचा व्यवसाय सुरू केला होता. मग तो एकदा येऊन त्यांनी त्या मंडईमध्ये दना एजी म्हणून दुकान आहे, त्यांच्याकडे ती एजन्सी दिली होती. त्यामुळे सातारचं वडील आले किंवा कुणी आले की त्याचं तो माल यायचा खोक्यातनं, मग तो हेजीवांच्याकडे नेऊन द्यायचा, त्यांच्याकडे जे पैसे वसूल करून आणायचे ते वडिलांच्यावर परत प्रसाद भावेकडे पाठवायचे, कारण तोही खूप जुना मित्र माझा. आणि मी 9वी 10वीत असताना एस एस सीच्या वेळेला त्याला आर्थिक परिस्थिती फार बिकट होती, आणि तेव्हा विद्यार्थ्याने टकटक करून पाणी मागितलं तर पाणी द्यायला मुलं घ्यायचे, रोज काहीतरी 1 का 2 रुपये द्यायचे तेव्हा, तर त्याला ते करायचं होतं, पण एकट्याला जायला संकोच वाटत होता. तर आईला मी विचारलं की मी जाऊ का, तर म्हणली जा तू. त्यामुळे एका एस एस सीच्या परीक्षेला तू आणि मी आम्ही दोघंसुद्धा न्यूग्ली स्कूल सेंटरमध्ये पाणी द्यायचंसुद्धा काम 1-4 दिवस केलेलं आहे. कुठल्याही कामात लाज वाटायची नाही, की तेवढेच 4 रुपये मिळाले त्याचा आनंद, आपण काहीतरी काम स्वकष्टाने का करू शकलो याचं एक गंमत असायची. आणि मला आईचे याबद्दल फार ऋण वाटतं की हे सगळं करायला तिने मोकळीक दिली, उलट त्यातनं कौतुक केलं की हे करतोयस तू, हे चांगलं आहे म्हणून. आणि मग एल एल बीचं आमचं वर्ष सुरू झालं, अर्थात या सगळ्या काळामध्ये. बी कॉमची एक आठवण सांगायची राहिली, तसं काय थोडा माझा स्वभाव जो एखादी गोष्ट डोक्यात आली करून टाकू असं आहे, फार फिकीर न करता. सेकंड इयरला असताना जिमखाना मयंक म्हणजे इलेक्शन्स लागल्या, तर शरद पवार माझ्यापुढं 2 वर्ष नाही 1 वर्ष बोलते हो. आणि ते तेव्हाही फार कॉलेजमध्ये लीडरच होते, शरद पवार, विठ्ठल मणियार, चोरडी असं त्यांचा मोठा ग्रुप होता, अभय कुलकर्णी. आणि ते सर्व इलेक्शन्स ते लढवायचे आणि सगळं पॅनल जिंकायचं. काय डोक्यात किडा आला म्हणलं आपण उभं राहायचं, म्हणून त्यांच्या पॅनलच्या विरुद्ध लायब्ररीकरता मी उभं राहिलो. आणि काय त्यांचा प्रचार वगैरे जोरात असायचा, म्हणजे तेव्हा उभा राहिलं म्हणून दम दे वगैरे ही काही भानगड नव्हती, पण प्रचार असायचा, त्यांचे ग्रुप ठरलेले असायचे. म्हणजे आम्हाला काय यश मिळणार नाही हे माहीत होतं, पण ते लढूया म्हणलं. मग प्रचार करायचं काय, बरं कॅन्टीन बिंटीन मिळायला आमच्याकडे बजेटच काही नव्हतं ना, कुठं कॅन्टीन मिळाल्या. मग बडीशेपेच्या गोळ्या मिळायच्या, अशा पावशेराच्या वजनावरती मिळायच्या, तर साधारणपणे 1000 गोळ्या 5-7-10 रुपयामध्ये मिळाल्या. मग गोपटे आणि मी ती बडीशेपेच्या 2 गोळ्या ठेवायच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातावर, सांगायचं अरुण गोडबोले फॉर आर आर एल, म्हणजे रीडिंग रूम अँड लायब्ररी, असं करत अर्थात निकाल लागला. शरद पवारांचं आजपर्यंत लोक घेतलं, त्यांचं पॅनेल पुण्याला मी पडलो, पण एक वेगळा अनुभव मिळाला. आणि ही आठवण पुढे मी सिनेमा काढले, त्यात नशीबवानला राज्य पुरस्कार मिळाला, आणि तो घ्यायला मी नागपूरला गेलो, तर शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्तेच तो पुरस्कार मला नागपूरला चिटणीस पार्कवर पहिल्या प्रथमच जाहीर मोठ्या प्रमाणात त्या पुरस्कार समारंभ होता. चिटणीस पार्कच्या मैदानावरती 10,000-20,000 लोक होते, त्यांच्यासमोर शरद पवारने माझ्या हातात तो पुरस्कार ठेवला. पुरस्कार मी ती कळशी हातात घेतली, अशा बाईचा तो मोठा हे होता पुतळा ब्रॉन्झचा, जवळजवळ 5-1 किलो वजनाचा होता. मी घेतला, मला वाटलं हलका असा खाली धरून ठेवा
तर शरद पवारने ठेवला तर तसाच. मी शरद पवार म्हणतो मी कॉलेजचे मित्र म्हणून बरं का, आदर पूर्ण राखून. आणि ते मला म्हणले आपण कुठे भेटलो आहे. आता सगळे लोक बघायला लागले काय साहेब काय बोलत आहे ह्या माणसाशी म्हणून. म्हणलं साहेब आपण BMCCला मी तुमच्या मागे एक वर्ष होतो. हो बरोबर मला आठवलं आठवलं. उभा राहिला होता तुम्ही एकदा. हो म्हणलं तुमच्या पॅनलच्या विरुद्ध उभा राहिला होतो. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की संध्याकाळी त्यांचा मुख्यमंत्र्यांचा रामटेक बंगल्यावरती उतरायचे. तिथं सगळ्यांना पुरस्कार विजयांना जेवण होतं. मग तिथं संध्याकाळी आमच्या खूप चांगल्या गप्पा झाल्या. लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफनं तेव्हा तो कोट्यातनं हे पाहिजे होतं. तर शरद पवारांची त्यांची काही जास्त ओळख नव्हती. तर मी त्यांना नेऊन साहेब हे आमचे मित्र आहेत दोन्ही मोठे कलाकार आहेत आणि त्यांना तिथं घरं मिळाली. मी मागितलं नाही मला काही फ्लॅट वगैरे कारण आमचं साताऱ्यात घर होतं आणि खोटं ॲफिडेविट करायचं नाही हे तत्व होतं. त्यामुळं अनेकांनी फ्लॅट नंतरही घेतले त्याच्या आज कोटी कोटीच्या किमती आहेत पण ते काही मी मागितलं नाही तेव्हा सुद्धा. एनिवे तर तेव्हा आणि त्याच काळामध्ये पानशेतच्या पुरानंतर वडिलांनी एक मोठं काम पुण्यात केलं. जगन्नाथ शेवडे म्हणून बँकेचे एक एम्प्लॉई होते चळवळ्या ग्रस्त आता नाही आहेत ते. त्यांचा मुलगा आहे तोही चळवळा गिरीश शेवडे. आणि त्यांच्या डोक्यात आलं की आपण एक सोसायटी बँकेच्या लोकांच्याकरता काढूया. मग तेव्हा आत्ता जे कर्वेनगर आहे ती सगळी ओसाड दलदलीची जागा होती म्हणजे साधी शेती जमीन वगैरे. तिथली जागा त्यांनी उडकली. बहुकांना सांगितलं सोसायटी काढू आणि युनायटेड वेस्टर्न बँक सहकारी ग्रहस्थ संस्था बहुका अध्यक्ष असे स्थापन झाली. मग त्याच्या पुढं बरंच व्याप करत करत शेवड्यांनी आणि बहुकांनी ती सोसायटी रजिस्ट्रेशन मग त्याचे प्लॉट्स पाडणं मग कॉर्पोरेशनचं संमती आणणं हे सगळं केलं. आणि प्लॉटला काही तेव्हा लोक घ्यायला फारसे उत्सुक नव्हते. मग अनेकांना बहुकाकांनी आग्रह करून प्लॉट घ्यायला लावले. मला वाटते तेव्हा 5-10-12 हजार रुपये म्हणजे प्लॉट 10-1 हजार रुपयेच किंमत असेल. आज त्या प्लॉटची किंमत 3 कोटीच्या आसपास आहे. आणि खरोखरीच म्हणे मी त्यांच्याबरोबर दोनदाच गेलो होतो तर त्या चिखल तुडून कुठं जायचं आणि सोसायटी कुठं आहे असं वाटायचं तेव्हा. आज ते आता जवळजवळ मध्यवर्ती ठिकाण व्हायची पाळी आली. पुढं बघू का त्या सोसायटीतनं निवृत्त झाले. अजून सोसायटी आहे. आम्ही दोन वळवकांनी दोन प्लॉट घेतले होते एक धाकट्या भावाच्या नावाने बहिणीच्या. धाकट्या भावाचा प्लॉट त्यानंतर विकला आणि बहिणीचा तिथं प्लॉट आहे तिथं आता इमारती बांधली. जवळजवळ 50 लोकांना बहुकांनी घर मिळवून दिलं आणि पुढे सोसायटी सगळे ते व्याप करत राहिले. ते पुढं त्यांना निवृत्त झाले. हे सगळं केवळ आणि कित्येक म्हणजे कित्येकांना त्यासाठी लागणारं कर्ज बँकेतनं ते मिळवून दिलं. मी तेव्हा बँकेतनं ते होते तेव्हा चेअरमनही होते आणि ते कर्ज फेडायची जबाबदारी घेऊन ते कर्ज फेडायलाही लावलं. असे वेगळेवेगळे म्हणजे उपक्रमशील आणि सातत्याने एखादी गोष्टीचा ध्यास घेऊन काम करायचं निर्लसपणे हे त्यांचा फार संस्कार आमच्यावरती मोलाचे आहेत. अशाच काही आठवणी आणखी पुढच्या भागात. मला असं वाटतं की पहिले 4-5 भागामध्ये संपतील पण हे काय एक एक सांगायला लागलो की काय काय आठवत राहतं आहे त्या वेळेला आणि आठवणींचा वाढत जातात. तर आता ह्या पहिल्या भागाचा मी आज हा 11वा भाग इथे दहावा 11वा भाग इथे संपवतो आणि कविता शेव नेहमीप्रमाणे एक वाचून हा पूर्ण करतो. कवितेचं नाव आहे हात आईचे. हात आईचे मायेचे वात्सल्याचे हात येवल्या देहाला आधाराचे बळाचे. हात नाहू मखू घालणारे हात काजळतीट करणारे हात पाळण्याच्या दोरीचे हात पांगुळ गाडा धरण्याचे. हात स्त्री गिरवून देणारे हात अंकलपी रेखणारे हात शाळेत टाकणारे हात सारे सारे शिकवणारे. हात सडा रांगोळीचे हात देवाच्या आरतीचे हात कौतुक करणारे हात कानही धरणारे. हात आईचे अजून हात आईचे अपरूप हात मोरपिसाचे रूप हात थकत जाणारे हात अंतरी राहणारे. हात तेच आज माझ्या हाती देऊनी घेती रजा हात हातातच राही परी चैतन्यांना काही. मन होई भिरभिरे नभ झाकोळ न जाई. मन होई भिरभिरे नभ झाकोळ न जाई आजवरी मूर्त सामोरी पुन्हा दिसणार ना आई. हात अग्नेय स्वाहा देह अग्नेय स्वाहा हात अग्नेय स्वाहा देह अग्नेय स्वाहा उसळणाऱ्या ज्वालातून
नवी पाजळे निळाई, उसळणाऱ्या ज्वाळातून नवी पाजळे निळाई, निळाईच्या झालरीत मला हात दिसतात, निळाईच्या झालरीत मला हात दिसतात, देह संपूर्ण जाता नाही राख राख होता नाही, देह संपूर्ण जाता नाही राख राख होता नाही, तेच हात खुणावतात आशीर्वाद सदाचा, देह संपूर्ण जाता नाही राख राख होता नाही, तेच हात खुणावतात आशीर्वाद सदाचा, पुन्हा पुन्हा देतात, पुन्हा पुन्हा देतात। नमस्कार।